ओम श्रीराम अंबन्य माझं नाव विरा, तेजश्री रोहन रोहनसिंह पाटील मी उपासना केंद्र पोयनाड येथून बोलत आहे आपलं रक्षाबंधन पौर्णिमा होती तर म्हणून मी गोविंदाला माझ्या दोन मुलांना घेऊन राखी बांधायला सायनला माझ्या भावाकडे गेले तर भाऊ काही तिथे नव्हता तो कामानिमित्त बाहेर गेलेला नंतर मग त्याला घरी गेल्यानंतर फोन केला की मी आले आहे म्हणून तर तो बोलला ताई मी येतो थोड्या वेळात तर म्हटलं थोड्या वेळात म्हणजे कधी येशील मला वरळीला पण मामाकडे जायचं आहे तर मग बोलते मग ठीक आहे तू वरळीला जाऊ नये थोडं थोडं आम्ही जपलो आणि नंतर मग निघालो निघाल्यानंतर वरळीला बस पकडायला सांगितलं की या या टायमाची बस इथून निघणार आहे वन सिक्स्टी वन सेवंटी वन बस वरळीला जाते आपल्या इथून तर म्हटलं टाईम तर दोनचा झाला आहे बस तर गेली असेल तर मी लगेच बापूनं हाक मारली बापू राया प्लीज बस भेटू दे डायरेक्ट आम्हाला माझी दोन मुलं आहेत बदलत बदलत नको मला बस जायला तर त्या क्षणी बापूने ऐकलं आणि माझी नजर अशी गेली कारण की आमच्या इथं चुनापट्टी बस डेपो आहे तिथून अशी बस येत होती तर माझ्या मुलाचं पण मोठ्या लक्ष गेलं मम्मी बस आले कुठली तरी असा तो म्हणाला तसेच आम्ही बस स्टॉपवर धाव ठोकली आणि ती बस आम्हाला मिळाली आम्ही डायरेक्ट वरळी बस डेपोला आम्ही गेलो तिथे उतरलो मामाकडे गेलो तर नंतर मग तिथून आम्ही वरळीवरून निघालो संध्याकाळी आणि नंतर मग सायनला आलो घरी गेलो नंतर मग त्याला राखी वगैरे बांधली तिथे आम्हाला संध्याकाळचे आठ वाजलेले सायनला तर मग आता तो दा भाऊ म्हणाला की आता ताई तू ताई कशी जाशील आठ वाजले तू वस्तील राहा कारण की दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा होती क्लास होतं आणि तो मोठा मुलगा तर बोलतो मला राहायचं नाही मला स्कूल अटेंडन्स करायची आहे तर नंतर मग आता आपल्याकडे इकडे अलिबाग साईडला यायला गाड्या रात्रीच्या एकदा सात आठ वाजले की कमीच म्हणजे एखादीच बस भेटली तर तर मी तेव्हापासून बापूंचा धावा करायला लागले की बापू मोठा मुलगा राहायला तयार नाही तर आता काय करू मला बस मिळेल का नंतर मग आम्ही तिथून तुन निघालो चुनाभट्टी स्टेशनला आलो तिथून ट्रेन पकडली आणि नेमकीच पनवेल स्टॉप बस स्टॉपवर आले तिथे त्या डेपो मास्टरला विचारलं की बस आहे का तर ते म्हणाले की आत्ताच पाच दहा मिनटं झाली बस गेली तुम्ही कुठे होतात अरे देवा आता काय करू बापू आता कशी मी इथून पनवेलवरून जाऊ घरी पेसारीला नंतर मग मी एस टी स्टँडपासून बाहेर आले कारण की प्रायव्हेट गाड्या भेटतात तर मुलांना म्हटलं की चला भेटते काय बघूया आपण प्रायव्हेट गाडी तर नंतर बाहेर आल्यानंतर तिथे एक व्हॅन होती उभी तिथे विचारलं की तुम्ही कुठे आहेत तर ते म्हणाले की आम्ही पेणपर्यंत जातो आहे तर आता पेणपर्यंत जातो आहे बोलल्यावर आता पेंडपासून पण आम्हाला पुढे यायला मार्ग कसा काय तरी पण मी धीट मन केलं बापूंचा मनात धावा होताच की बापू आता तुम्हीच काय जे काय आम्हाला घरपर्यंत पोचवाल नंतर मग आम्ही त्या व्हॅनमध्ये तिघंच बसलो दुसरं कोण बसलं पण नाही ती एक मला भीती की मुलांना मी दोन घेऊन एकटीच बसलेली आहे तर त्यांच्याबरोबर बोलत बोलत, बोलत नंतर मग आम पेण आलं पेणला आल्यानंतर मग ते बोलतात की आलं तुमचा स्टॉप उतरा तर मी म्हटलं त्यांना एक रिक्वेस्ट केली बापूंचं नाव घेऊन की आ, आता आम्हाला पेझारीला जायचं आहे तर प्लीज तुम्ही वडखळपर्यंत न्याल काय ते म्हणाले ठीक आहे चालेल नेतो वडखळपर्यंत वडखळपर्यंत नेईपर्यंत मला धीर आला मग वडखळ आलं वडखळला आम्ही उतरलो तर परत त्याने आम्हाला गाडीत बसवलं हो मी घाबरले म्हटलं गाडीत बसायला परत सांगतायत मी माझ्या मनात बापूंचाच धावा म्हटलं आता काय करू काय करू नंतर मग ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पेझारपर्यंत आलो असतो सोडायला पण तुम्ही बघा तुमचं कोण येते काय घरून तर मी एका माझ्या मित्राला फोन केला की म्हटलं मी आशाशी अडकलेली आहे वडखळला तर तू येशील काय न्यायला तर मग ते म्हणाले की तो मित्र म्हणाला ठीक आहे येतो तर मग ते ज्यांच्या गाडीमध्ये मी आले ते म्हणाले तुम्ही गाडीतनं उतरू नका बसूनच राहा की ते जे कोणी तुम्हाला न्यायला येत आहेत त्यांना सांगा की आम्ही ह्या या अशा गाडीत बसलेलो आहोत नंतर मग ते मला न्यायला आले मग आम्ही त्यांना थँक्यू वगैरे बोललो आणि नंतर मग सुखरूप घरी आलो अंबज्ञाश्री